नमस्कार, मी आत्माराम धाबे, प्रकल्पाधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प किनवट। गेली 2 दिवसापासून या ठिकाणी आपण प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धांचं आयोजन केलेलं आहे। सदर स्पर्धेसाठी सुमारे 1007 विद्यार्थी सहभागी झालेले आहेत। याशिवाय 225 कर्मचारी या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेकरिता, त्यांच्या वाहतुकीकरिता, भोजन निवास व्यवस्थेकरता तैनात करण्यात आलेले आहेत। विद्यार्थ्यांची वेगळ्या ठिकाणी निवास व्यवस्था करण्यात आलेली आहे। शिवाय सर्व विद्यार्थ्यांना क्रीडा स्पर्धेच्या अनुषंगाने आवश्यक ते गणवेश, क्रीडा साहित्य, शूज देण्यात आलेलं आहे। या स्पर्धेमध्ये 12 वैयक्तिक सामने आणि 4 सांघिक खेळ खेळवण्यात आलेले आहेत, ज्यामध्ये कबड्डी, व्हॉलीबॉल, हँडबॉल, रिले, धावणे, गोळाफेक, भालाफेक इत्यादींचा समावेश आहे। सदर स्पर्धेसाठी सन्माननीय जिल्हाधिकारी महोदय यांना निमंत्रित करण्यात आले होते। सोबत या सदर स्पर्धेचे उद्घाटन या तालुक्याचे सन्माननीय आमदार इंद्रावजी केराम साहेब यांनी उद्घाटन केलेले आहे। उद्या या स्पर्धेचा समारोप असून या विभागाचे आदिवासी विभागाचे अमरावतीचे अपर आयुक्त सन्माननीय सुरेश अडकडे साहेब उद्या त्यांच्या हस्ते समारोप होणार आहे। सदर स्पर्धेसाठी आपण जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्याकडून पंच घेतलेला आहे, त्यामुळे सदरच्या स्पर्धा अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात आणि निकोप वातावरणात पार पडलेल्या आहेत। सदर स्पर्धेसाठी आमच्या आश्रमशाळांचे क्रीडा शिक्षक यांनी अपार मेहनत घेऊन गेली 8 दिवसापासून सर्व मैदानांची आखणी करून घेतलेली आहे आणि त्यावर सध्या सदर स्पर्धा सुरू आहे। या स्पर्धेसाठी विशेषतः जे या शाळेचे मुख्याध्यापक आहेत श्री देशमुख सर यांनी विशेष मेहनत घेऊन सर्व अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी यांच्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत। सदर स्पर्धा अत्यंत खेळीमेळीच्या निकोप वातावरणात पार पडल्या असून यापुढील विभागीय स्पर्धा प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पुसद येथे आयोजित केलेला असून आत्ता विजयी होणाऱ्या सर्व संघांना मी शुभेच्छा देतो आणि प्रकल्प अधिकारी पुसद या नात्याने विभागीय स्पर्धा त्यांचे तिथे स्वागत करतो। धन्यवाद। जय महाराज।